नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती निघालेली आहे. टोटल 100 पदांची भरती याच्यामध्ये होत आहे. महिला असाल, पुरुष असाल, तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. जर तुम्ही 10वी 12वी पास असाल, तुमचं शिक्षण 15वी झालं असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण असे जॉबच्या रिलेटेड आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर बघू शकता BOM रिक्रुटमेंट 2023 म्हणजेच काय, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती निघालेली आहे. जर आपण पदाचं नाव जर आपण पाहिलं तर क्रेडिट ऑफिसर असं पदाचं नाव आहे. टोटल 100 पदांची भरती याच्यामध्ये होणार आहे. आता अर्ज कधीपासून चालू होणार आहे, तर 23 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज हे सुरू होणार आहेत. आणि 6 नोव्हेंबर 2023 म्हणजे आपल्याजवळ आणखी 10 ते 12 दिवस आहेत अर्ज करण्यासाठी. 6 नोव्हेंबर 2023 ही अंतिम दिनांक असणार आहे. ह्याच्यामध्ये जर आपण पेमेंट पाहिला तर 48,170 रुपये ते 69,810 रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट असणार आहे. आता वय जर आपण पाहिलं ते देखील आपण पाहणार आहे. तर ह्याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतो, ऑल इंडियाचे उमेदवार याच्यामध्ये अर्ज करू शकतात. महिला असाल, पुरुष असाल, कुणीही अर्ज करू शकता. आता याची अधिकृत वेबसाईट काय आहे, bankofmaharashtra.in ही वेबसाईट त्यांची अधिकृत आहे. ठीक आहे, अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम घेणार आहे. ऑनलाईन एक्झाममध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. आता याची जी काय अधिकृत PDF आहे ती तुम्हाला कुठे मिळेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं, त्याच्यामध्ये ह्या भरतीची अधिकृत PDF मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असेल ते देखील आपण पाहणार आहे. टोटल आपण पाहिलं 100 पदांची भरती असणार आहे. याच्यामध्ये जर आपण वय पाहिलं तर 25 ते 32 या दरम्यान ज्यांचं वय असेल, 25 ते 32 ज्यांचं वय असेल ते विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्याचबरोबर ओपन असतील, EWS असतील, OBC चे कॅन्डिडेट असतील, त्यांना 1,180 रुपये परीक्षा फी असणार आहे. जे SC आणि ST असतील त्यांना 118 रुपये एवढी परीक्षा फी असणार आहे. परीक्षा फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन जर आपण पाहिलं तर तुमचं डिग्री असणं आवश्यक आहे, किंवा तुमचं CA झालेलं पाहिजे, किंवा ते देखील नसेल तर CMA हे झालं आवश्यक आहे, किंवा CFA हे झालेलं आवश्यक आहे. यापैकी तुमचं कोणतं तरी एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. आणि जर या भरतीसाठी पात्र नसाल तर काही काळजी करू नका, आपण आपल्या चॅनेलवर सरकारी नोकरीबद्दल माहिती सांगत असतो. आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तर उद्याचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो. त्याच्यामुळे आजच चॅनेलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबायचं. तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.